पाणी पुरवठ्याच्या नावाखाली सरपंच आणि ग्रामसेवकांनी जमीन बळकवल्याची तक्रार वेळापूर येथील रेश्मा साठे यांनी केली असून उपोषणाचा इशारा दिला आहे. वेळापूर ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी रेश्मा साठे यांची जागा बळकावून बेकायदेशीररित्या अतिक्रमण केलं आहे. या संदर्भात रेश्मा साठे यांनी अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. बेकायदेशीर केलेले अतिक्रमण न काढल्यास 15 तारखेपासून प्रांत कार्यालय अकलूज यांच्या समोर कुटुंबासह बेमुदत उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.